गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. नागपूर तसेच विदर्भ, मध्य प्रदेश आणि शेजारच्या राज्यातील लाखो कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीच्या मंदिरात सकाळच्या आरतीपासून उत्साहाला सुरुवात झाली आहे. यावेळी भक्तगण पहिल्या आरतीसाठी उपस्थित होते. 2 वर्षानंतर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतोय. या निमित्तानं नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात वर्षभर आपल्याला गर्दी बघायला मिळते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील गणेश टेकडीची प्रसिद्ध ओळख आहे. गेल्या 2 वर्षापासून आपल्या टेकडी मंदिरात कोरोना काळामुळे जो काही गणेशोत्सव झाला 2 वर्षाचा, त्या 2 वर्षापेक्षा आता जे उघडलं आहे सगळं, त्यामुळे ही जी दर्शनाची जी भाविकांची भीड आहे तुम्ही बघूनच राहिले आहे. सकाळी 4:30 पासून जे मंदिर उघडलं आहे, 5 वाजताची पहिली आरती होते, त्याच्यानंतर श्रृंगार होतो, देवाचा अभिषेक होतो. श्री रोजच्या परंपरेनुसार पहिल्यापासून चालत आलेली जी परंपरा आहे, 5:30 वाजता अभिषेक सुरू होतो आणि मंगलाची मोठी आरती 6:30 वाजता होतो. त्या ह्याच्यात तर इतकी पब्लिक होती सांगू नाही शकत. आणि कोरोनाच्या 2 वर्षानंतर हा सण साजरा होतोय, तर तुम्हाला कसं वाटतं 2 वर्षानंतर एवढे भाविक एकदाच उमटले, तर त्याविषयी काय सांगाल? मी काय आम्हाला पहिलेपासून सवय आहे, 2 वर्ष जे गेले तेच फक्त रिकामे गेले कोरोनाच्या ज्याच्यामुळे परिस्थितीमुळे त्या बिमारीमुळे. पण इथे एक गर्दी आहे ही नेहमी चतुर्थीला, प्रत्येक चतुर्थीला दर महिन्याच्या चतुर्थीला असते. पण आजची जी भाद्रपदातली शुक्ल पक्षातली जी गणेशोत्सवाची विनायकी चतुर्थी आहे, त्या चतुर्थीला एक विशेष असते की 10 दिवसाचा गणेशोत्सव सुरू होतो, त्यामुळे लोकांचा उत्साह फार दांडगा असतो आणि त्यामुळे सर्व गणेश भक्तांना गणेश टेकडी मंदिरांमध्ये शुभेच्छाही देतो. जरा कमिटी मंडळातर्फे सुद्धा सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि गणपतीचं महत्त्व तर सर्वांना माहीत आहे. स्वयंभू गणेशजी 2-250 वर्षापासून पुरातन मंदिर आहे आणि इथे जे काही श्रद्धाळू दुःख घेऊन येतात ते सुख घेऊनच म्हणजे रडत रडत आले की हसत हसतच पाहत जातात, तीची ख्याती आहे. आणि विदर्भातील अष्टविनायकापैकी एक मानले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर.